नमस्कार मित्रांनो माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर आयोजित इयत्ता दहावी गणित भाग मधील त्रिकोणमिती भाग तीन या सेशनमध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो आहे या भागामध्ये आपल्याला त्रिकोणमिती गुणोत्तरामधील सहसंबंध को सेकंड आणि को गुणोत्तर त्रिकोणमितीय नित्य समानता आणि यावर आधारित काही उदाहरणांची चर्चा करायची आहे चला तर आपण सुरुवात करूया आपल्या पाठ्यांशाला मित्रांनो यापूर्वीच्या भागात आपण खालील पाठ्यघटकांवर आधारित उदाहरणांची चर्चा केलेली आहे त्रिकोणमितीय गुणोत्तरामधले सहसंबंध कोसेक सेक आणि कॉट गुणोत्तरं शून्य अंश तीस अंश पंचेचाळीस अंश साठ अंश नव्वद अंश या कोणाची त्रिकोणमितीय गुणोत्तरांची सारणी त्रिकोणमितीय नित्य समानता मित्रांनो चला तर आज आपण वरील पाठ्यघटकावर आधारित उर्वरित उदाहरणांवर चर्चा करूयात म्हणजेच आज आपण सहा पॉईंट एकमधील सरावसांचे सहा पॉईंट एकमधील उर्वरित गणितवर चर्चा करूया तत्पूर्वी आपण थोडंसं उदाहरणं जरी सोडवायचीच आहेत आपल्याला चर्चा करायचीच आहे परंतु काही सूत्रांची आपण पुन्हा एकदा थोडीशी उजळणी करूयात जे महत्त्वाचे आहेत हे आपल्याला माहिती आहे साईन थेटाबरोबर कोण समोरील बाजू भागीली करणं कॉस थेटा म्हणजे कोण थेटा लगतची बाजू भागीली करणं टॅन थेटा म्हणजे कोण समोरील बाजू भागिले कोण थेटा लगतची बाजू कोसेक थेटा म्हणजे कर्ण भागिले कोण थिएटासमोरील बाजू त्यानंतर सेक थेटाबरोबर कर्ण भागिले कोण थेटा लगतची बाजू आणि कॉर थिएटर म्हणजे कोण थेटा लगतचे बाजू बाय केले कोण थेटा समोरील बाजू तसेच साईन थिएटाबरोबर कॉस नव्वद वाजा थेटा कॉस थेटा म्हणजे साईन नव्वद वजा थेटा आणि टॅन थिएटा म्हणले टॅन्णनव्वद वाजा थिएटाबरोबर एक मित्रांनो तसेच हे काही विस्तार सेक थिएटाबरोबर कोसेक थेटा, को थेटा नव्वद वाजा थिएटा कोसेक थिएटाबरोबर सेक नव्वद वाजा थिएटर कॉट थेटा म्हणजे कॉट नवझा थिएटाबरोबर एक टॅन थेटा म्हणजे साईन थिएटा भागी कॉस थिएटा आणि कॉस थिएटाबरोबर असते एक छेद साईन थेटा तसंच सेक थेटा म्हणजे एक छेद कॉस थिएटा कॉर्ट थिएटा म्हणजे एक छेद टॅन थेटा किंवा कॉर्ट थिएटाबरोबर कॉस थिएटा भागले साईन थिएटा कोसेक थेटा गुणले साईन थिएटाबरोबर एक सेक थेटा गुणले कॉस थिएटाबरोबर एक आणि कॉर्ट थेटा गुणले टॅन थिएटाबरोबर एक व्यतिरिक्त आपण एक सारणीही अभ्यासली होती तत्पूर्वी तीन त्रिकोणमितीय समान नित्य समानता आपण अभ्यासले होते ते म्हणजे सायन्सकोर थिटा प्लस कॉस्कोर थिटाबरोबर एक दुसरं आहे एक अधिक क्वाटवर्ग थिटाबरोबर कोसेक वर्ग थिटा त्यानंतर तिसरं आहे एक अधिक टॅन वर्ग थिटाबरोबर सेक वर्ग थिटा आपण त्रिकोणमितीय गुणोत्तर काही कोणांच्या संदर्भात जसं शून्य तीस पंचेचाळीस साठ आणि नव्वद अंशाची सारणी अभ्यासली होती ती सारणी पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया उजळणी करूया त्याची साईन थेटाच्या किमती आपण कसा लक्षात ठेवायचं ते सांगितलं आणि त्याचं नेमकं आपण उजवीकडून डावीकडे लिहित गेलो तर आपल्याला कॉस्ट थेटाची म्हणतात आता साईन थेटाची बघा शून्य एकशे दोन एकशे वर्गमुळा दोन वर्गमुळा तीनशे दोन आणि एक अशा किमती आहेत कशाच्या साईन शून्य साईन तीस साईन पंचेचाळीस साठ आणि साईन साईनव्वदच्या हे जर आपण उलट लिहित आलो तर आपल्याला कॉस थिएटरच्या मिळतात म्हणजे साईन नव्वदची किंमत ही कॉस शून्यची आहे एक साईन साठची किंमत ही कॉस तीसची आहे वरमुळात तीनशे दोन साईन पंचेचाळीसची किंमत तीस आहे एकशे वरमुळात दोन साईन तीसची किंमत मात्र कॉस साठ बरोबर आहे एकशे दोन आणि साईन शून्यची किंमत कॉस नव्वद बरोबर आहे शून्य आता टॅन थेटाची किंमती काढणं सोपं आहे साईन थेटा भागले कॉस थेटा म्हणजे शून्य भागले एक म्हणजे शून्य 1 दोन भागिले वरमुळात तीनशे दोन म्हणजे साईन भागिले कॉस रेशो किती म्हणाले दोन दोन कॅन्सल झाले आणि तो माने मिळाला एकशे वर्गमुळात तीन आता टॅन पंचेचाळीसच्या बाबतीत दोन्ही किमती सामान आहेत साईन पंचेचाळीस आणि कॉस पंचेचाळीस दोन्हीही लोक पावतात उत्तर मिळतं एक टॅन साठ बाबतीत वरमुळात तीनशे दोन भागीले दोन म्हणजे दोन दोन कॅन्सल झाले वरमुळात तीन मिळालं एक भागले शून्य म्हणजे त्याची किंमत आपल्याला ठरवता येत नाही किंवा त्याला आपण अवाक्य असंही म्हणतो आता कॉस थिएटाबाबतीत कसं आहे उजवीकडून डावीकडे टॅन थिएटाच्या किमती लिस्त जाणे म्हणजे पहिल्यांदा ठरवता येत नाही येणार त्यानंतर वर्गमुळात तीन येणार एक येणार एकशेद वर्गमुळात तीन आणि शून्य आता कोसेक एक छेद साईन थिएटा आहे साईन थेटाची किमती निळ्याने पहिल्या ओळीत लिहिलेल्या ले आहेत ते घेऊया म्हणजेच काय येणार एक भागिले शून्य एक भागिले साईन थिएटा एक भागिले शून्य म्हणजे ठरवता येत नाही एक भागिले एकशेद वर्गमुळात छेद दोन म्हणजेच नुसतं दोन पंचेचाळीस कोसेक पंचेचाळीस म्हणजे काय येणार एक छेद एक भागिले वरमुळा दोन म्हणजे नुसतं वरमुळात दोन आता कोसेक साठची किंमत एक भागिले वरमुळात तीनशे दोन म्हणजे दोन छेद वरमुळात तीन येणार एक भागिले एक म्हणजे एक आता सेक थिएटाच्या किमती मात्र पुन्हा कसं लक्षात ठेवायचं की कोसेक थिएटाच्या किमती उजवीकडून डावीकडे लिहि जायचं एक दोनशेच वरमुळात देऊन वरमुळा दोन दोन आणि ठरवता येत नाही मित्रांनो हे सारणी म्हणा आत्तापर्यंत बघितले सर्व सूत्र तुम्ही थोडंसं आठवायला हवं कारण त्याचा उपयोग करूनच आपण उर्वरित उदाहरणं आज सोडवणार आहोत त्यावर चर्चा करणार आहोत चला तर आपण उर्वरित उदाहरणांकडे वळूयात पहिलं सिद्ध करा साईन थेटाचे थिएटाची कॉस्थिटा अधिक कॉस सेक थेटा असं म्हणजे डावी बाजूबरोबर उजवी बाजू आपल्याला इथं दाखवायची डावी बाजू ही साईन थेटा थिएटा कॉस्ट अधिक कॉस आणि उजवी बाजू आहे सेक थेटा सुरुवात करूया आपण डावी बाजूकडून डावी बाजू राहिली आहे आपण साईन वर्ग थिटा छेद कॉस्थिटा थिटा कॉस्थिटा तर कॉस्थिटाचा छेद काही नाही म्हणजे एक आहे मग या दोन्ही पदांची लसावी येते कॉस्थिटा म्हणून दुसरं जे पद आहे कॉसथिटा त्याला आपल्याला कॉस्थिटाने गुणावं लागेल चला मग पुढची पायरी मिळते साईन वर्ग थिटा आधी कॉसवर्ग थिटा भागिली कॉस थिटा पण तो आपल्याला माहीत आहे साईन वर्ग थिटा आधी कॉसवर्ग थिटा म्हणजे एक आहे ही एक किंमत वरील पायरीमध्ये ठेवलं तर मला मिळतं एक भागिले कॉस थेटा म्हणजे साईन वर्ग थेटा आधी कॉस वर्ग थेटाची किंमत एक ठेवली भागिले कॉस म्हणून डावी बाजू तुम्हाला मिळालं एक छेद कॉस थिटा म्हणजेच सेक थेटा आहे म्हणून डावी बाजू मिळाली सेक थिटे त्याला एक नंबर लिहिलं परंतु उदाहरणामध्ये उजवी बाजू सेक थेटाबरोबर एक आलेला आहे म्हणजे एक आणि दोनवरून आपल्याला काय सांगता येईल डावी बाजूबरोबर उजवी बाजू आहे म्हणजेच तुम्हाला लिहिता येईल साईन वर्ग थेटाचे कॉस थिटा अधिक कॉस थिटाबरोबर सेक थेटा मला वाटतं लक्षात आलं असेल आता आपण पुढे जाऊया दुसऱ्या उदाहरणाकडे उदाहरण क्रमांक दोन सिद्ध करा क्वासवर्ग थेटा कंसात एक अधिक टॅनवर्ग थिएटा बरोबर एक बघा आपण डावी बाजू लिहून घेऊया क्वासवर्ग थेटा कंसात एक अधिक टॅनवर्ग थेटा आता क्वासवर्ग थेटा आहे तसं लिहिलं कंसात एक अधिक टॅनवर्ग थेटा आपण नित्य समानता बघितली आहे त्यामध्ये आपण पाहिलं होतं एक अधिक टॅनवर्ग थेटा म्हणजेच एक वर्ग थेटा ही किंमत तिथं ठेवली तर मला काय मिळतं क्वासवर्ग थेटा गुणिले सेकवर्ग थिएटा असं मिळतं मग कॉसवर्ग थीटा गुणले शेकवर्ग थिएटा म्हणजेच काय एक छेद कॉसेकवर्ग थिएटा कारण सेक थीटा म्हणजे काय व्याख्या केली होती आपण सेक थिएटाची हा काय आहे कॉस थिएटरचा व्यस्त आहे म्हणून सेकवर्ग थिएटाबरोबर एक छेद कॉसवर्ग थीटा असं मिळालं आता या ठिकाणी कॉसवर्ग थिएटर कॉसवर्ग थीटा कॅन्सल होतात काय राहतं मग एक राहतं म्हणून डावी पॅची एक आली परंतु बाजू तर एक दिलेली आहे ऑलरेडी मग एक आणि दोन याच्यामध्ये काय कळेल तुम्हाला डावी बाजूबरोबर उजवी बाजू दोन्ही सामान आहेत म्हणून तुम्हाला लिहिता येतं की क्वासवर्ग थेटा कंसात एक अधिक टॅनवर्ग थेटाबरोबर एक चला तर तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया आपण उदाहरण क्रमांक तीन सिद्ध करा की वर्गमुळात एक वजा साईन थेटा भागिले एक अधिक साईन थेटा बरोबर सेक थेटा जा टॅन थेटा बघा आपण पहिल्यांदा लिहूया डावी बाजू वर्गमुळात एक वजा साईन थेटा भागिले एक अधिक साईन थेटा आपण छेदाचं परिमीकरण करू की तर काय केलं आपण एक वजा साईन थिटा भागिले एक अधिक साईन थेटा उडले एक वजा साईन थेटा भागिले एक वजा सायन थिएटा आणि गुणला अंश आणि छेदाला काय म्हणाला अंशस्थानी एक वजा साईन थेटा कंसपूर्णचा वर्ग मिळतो आणि खाली ए अधिक बी ए वजा बीनुसार ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्रानुसार म्हणून इथं एक अधिक साईन थेटा एक वजा साईन थेटा यांचा गुणाकार मिळतो एक वजा साईन वर्ग थेटा म्हणून वर एक वजा साईन थेटा कंसपूर्ण वर्ग म्हणजे खा छेदस्थानी येतो आपल्याला माहीत आहे एक वजा साईन वर्ग थेटाबरोबर कॉस वर्ग थेट आहे ती किंमत ठेवली आपण कॉस वर्ग थेटा म्हणजेच वर्गमुळं घेतलं वर्ग आहे त्यानंतर त्याचं वर्गमूळ घेतलं तर तीच किंमत मिळते एक वजा साईन थिटा भागी कॉस्ट थेटा आता हे आपण पुन्हा विभागूया म्हणजे एकछेद कॉस्ट थिटा वजा साईन थेटा भागीले कॉस्ट पण तर आपल्याला माहीत आहे एकछेद कॉस्ट थेटा म्हणजेच सेक थिटा आणि साईन थायटा था भागीले था कॉस थिटा म्हणजेच टॅन थेटा म्हणून डावी बाजूबरोबर काय मिळालं तुम्हाला सेक थिटा वजा टॅन थेटा मित्रांनो आता आपण लिहूया डावी बाजू सेक थेटा वजा टॅन थेटा म्हणाली समीकरण एक पण तो उजवी बाजू तर तेवढाच दिलेला आहे सेक थिटा वजा टॅन थेटा म्हणून विधान एक आणि दोन वरून आपल्याला काय लिहिता येईल की डावी बाजूबरोबर उजवी बाजू आहे म्हणजेच वर्ग मुळात एक वजा सायन थिटा छेद एक अधिक सायन थिएटा बरोबर सेक थेटा वजा टॅन थेटा ओके आता आपण पुढे जाऊयात उदाहरणं चार सिद्ध करा एका कंसात सेक वजा थेटा वजा कॉस्थ दुसऱ्या कंसात कॉट थीटा अधिक टॅन थिएटा बरोबर टॅन थीटा सेक थीटा चला आपण लिहूया डावी बाजू काय आहे ते एका कंसात सेक थीटा वजा कॉस्ट आणि दुसऱ्या कंसामध्ये कॉट थीटा अधिक टॅन थेटा, थे थेटा, थेटा। आता काय करूया आपल्याला माहिती आहे सेक थीटा म्हणजे काय एक चेक कॉस्ट ती किंमत ठेवूया तसंच दुसऱ्या कंसातला कॉट थिएटाची किंमत आहे कॉस्थिटा भागिले सायन थिएटा आणि टॅन थेटाची किंमत आहे साईन थेटा भागी कॉस थिटा ह्या तिन्ही किमती वरील समीकरणामध्ये वरील विधानामध्ये ठेवूया आपण काय मिळेल बघा एक छेद कॉस थिटा वजा पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात कॉस्ट थिटा भागिले साईन थिएटा अधिक सायन थिएटा भागले कॉस्ट म्हणजे किमती ठेवली आपण आता काय करूया सिम्प्लिफाय करूया पहिल्या कंसामध्ये बघा काय दुसरं जे पद आहे कॉस्ट थिएटर त्याचा छेद एक आहे म्हणजे त्याला आपल्याला कॉस् थिटाने गुणावं लागेल म्हणून पहिल्या कंसामध्ये काय येणार एक वजाक वर्ग थिटा बाहेले कॉस आणि दुसऱ्या कंसात काय येणार दुसऱ्या कंसात ज्या काही दोन पद आहेत त्यांची लसावी येते ते थे साईन थेटा कॉस थे पहिल्या पदाच्या दुसऱ्या कंसातील पहिल्या पदाचा छेद साईन थिएटा आहे त्याला कॉस्थिटा नाही म्हणजे त्याला कॉस्थिटाने गुणावं लागेल अंशाला आणि छेदाला आणि दुसऱ्या याच्यासाठी कॉस्थिटा आहे साईन थिएटा नाही म्हणून साईन थेटाने गुणावं लागेल अंशाला छेद आला म्हणून तुम्हाला मिळालं दुसऱ्या कंसाची अंशस्थानी कॉस थिएटा कॉस थिएटा वर्ग थिएटर अधिक साईन थेटा कुठले साईन थेटा म्हणजे साईन वर्ग थिएटा भागिले साईन थेटा कॉस थिएटर मित्रांनो आपल्याला आत्ता माहिती आहे एक वजा वर्ग थेटा म्हणजे साईन वर्ग थिएटा आहे आणि क्वासवर्ग थेटा अधिक साईन वर्ग थिएटा म्हणजे एक आहे या दोन्ही किमती ठेवल्या तर पहिल्या कंसाचं एक वजा क्वासवर्ग थिएटाविषयी काय आलं साईन वर्ग थिएटा भागिले कॉस थेटा दुसऱ्या कंसामध्ये अंश एक येतो भागिले साईन थेटा कॉस थेटा आता या दोन कंसामध्ये गुणाकार आहे काय होईल पहिल्या कंसातलं साईन वर्ग थिएटामधला एक साईन आणि दुसऱ्या कंसातला छेदस्थानी असलेला साईन थिएटा कॅन्सल होतात म्हणून अंशस्थानी फक्त साईन थिएटा राहते आणि छेदस्थानी कॉस थिएटा गुणिले वन अपॉल एक भागिले कॉस थिएटा मित्रांनो आता साईन थिटा भागिले कॉस थिएटा म्हणजे टॅन थिएटा आहे आणि मध्ये गुणाकार चिन्ह आणि एक छेद कॉस थिएटा म्हणजे शेक थिटा आहे ते किमतीत ठेवले तर मला मिळालं डावी बाजूबरोबर टॅन थिएटा गुणले सेक थिटा म्हणजेच आपण असं म्हणू शकूया की डावी बाजू टॅन थिएटा गुणले सेक थिएटा याला समीकरण एक म्हणलं परंतु दिलेल्या उदाहरणामध्ये काय दिलं आहे की टॅन थेटा आणि सेक थिटा ही तर उजवी बाजू आहे याला समीकरण दोन म्हटलं आणि एक आणि दोनवरून काय लक्षात आलं बघा आपल्याला डावी बाजूवर उजवी बाजू आहे म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की एका कंसात सेक थिटा वजा कॉस थिटा दुसऱ्या कंसात कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबरच टॅन थेटा सेक थिटा हे चौथं उदाहरण झालं आता पुढचं उदाहरण बघूया आपण पाचवं सिद्ध करा कॉर्ड थेटा अधिक टॅन थेटा बरोबर वर कोसेक थेटा म्हणले सॅक थेटा बघा डावी बाजू लिहूया आपण कॉर्ड थेटा अधिक टॅन थेटा आपल्याला माहीत आहे कॉर्ड थिएटा म्हणजे कॉस थेटा वाहिले सायन थिएटा आणि टॅन थिएटाबरोबर सायन थिएटा वाहिले कॉस थेटा मित्रांनो सुरुवातीला मी पुन्हा उजणी एवढ्यासाठीच घेतलं की हे सर्व सूत्र हे सर्व समी आ, नित्य समानता सारणी आपल्याला वारंवार लागणार आहे ते उदाहरण सोडवताना म्हणून सुरुवातीच्या काही स्लाईड्समध्ये आपण ह्या सूत्रांची उजळणी केली होती हे सूत्र तुम्हाला वारंवार लागणार आहेत म्हणून ते आपल्याला माहीत हवं पुढे जाऊया आता इथं सायन थिटा कॉस्थिटा ही लसावी आली म्हणून पहिल्याच्या अंशाला कॉस्थिटा निगुण दुसऱ्याच्या अंशाला साईन थेटा गुणलं म्हणून तुम्हाला मिळालं क्वासवर्ग थेटा अधिक साईन वर्ग थिटा छेद साईन थेटा कॉस्थिटा पण आपल्याला माहीत आहे क्वासवर्ग थेटा अधिक साईन वर्ग म्हणजे एक आहे ती एक ठेवली छेद साइन थिएटा कॉस्थिटा हेच आपण स्प्लिट केलं विभागने केली म्हणजे एक चेथ साईन थिएटा गुणले एकचे कॉस थेटा असं लिहू शकतो परंतु एक छे सायन म्हणजे कॉसेक थिएटा आहे आणि एकचे कॉस थिएटा म्हणजे सेक थेटा आहे त्या किमती ठेवलं तर तुम्हाला डावी बाजू मिळते कोशेक थेटा सेक थेटा पहिलं समीकरण परंतु उदाहरणार्थ दिलेली उजवी बाजू कोशेक थेटा सेक थेटा हे समीकरण एक आणि दोनची उजवी बाजू समान आहेत म्हणून तुम्ही लिहिता लिहू शकता डावी बाजूबरोबर उजवी बाजू आणि डावी बाजू म्हणजेच काय कॉट थेटा आधी टॅन थेटा आणि उजवी बाजू आहे कोशेक थेटा सेक थेटा उदाहरणं सहावं बघूया आपण सिद्ध करा एक छेद सेक थेटा वजा टॅन थेटा बरोबर सेक थेटा अधिक टॅन थेटा बघा आता आपण घेऊया आपल्या डावी बाजू बरोबर एक छेद सेक थेटा वजा टॅन थेटा मित्रांनो आता काय करू अंश आणि छेद याला सेक थेटा अधिक टॅन थेटाने गुणूया म्हणजे काय मिळेल तुम्हाला एक छेद सेक थेटा वजा टॅन थेटा गुणले सेक थेटा अधिक टॅन थेटा भागिले सेक थेटा अधिक टॅन थेटा काय याला अंशस्थानी सेक थेटा अधिक टॅन थेटा याला एक निघून तर तीच किंमत मिळाली म्हणून अंशाला सेक थेटा अधिक टॅन थेटा खाली छेदस्थानी कसं आहे ए वजा बी ए अधिक बी या सूत्रानुसार सेक थेटा वजा टॅन थेटा सेक थेटा अधिक टॅन थेटा या दोनांचा गुणाकार तुम्हाला मिळतो सेकवर्ग थेटा वजा टॅन वर्ग थेटा मित्रांनो आता सेख थेटा थेटा, सेक थेटा अधिक टॅन थेटा अंशस्थानी आणि छेदस्थानी मात्र एक येतं कारण सेकवर्ग थिएटा वजा टॅनवर्ग थिएटाबरोबर एक आहे कारण आपण नित्य समानतेमध्ये बघितलं होतं एक अधिक टॅनवर्ग थिएटाबरोबर सेकवर्ग थेटा, सेक थेटा म्हणजेच एक बरोबर सेकवर्ग थेटा वजा टॅनवर्ग थेटा आता डावी बाजू काय मिळाली सेक थेटा अधिक टॅन थेटा मिळाली परंतु उदाहरणार्थच दिलेलं आहे की उजवी बाजू ही किती आहे सेक थेटा अधिक टॅन थेटा आहे या दोन विधानावरून आपल्याला काय लिहिता येईल डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून काय म्हणता येईल आपल्याला आता की एक चेन्स सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबरच सेक थिटा अधिक टॅन थिटा असं म्हणू शकतो चला आता पुढचं उदाहरण बघूया सातवं इथं सिद्ध करा साईन फोर्थ थिटा वजा कॉस फोर्थ थिटा बरोबर एक वजा दोन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साईनचा चौथा गात थिटा वजा कॉसचा चौथा घाट थेटा बरोबर एक वजा दोन क्वास वर्ग थेटा, है अपने है। थेटा, थेटा। हे आपल्याला दाखवायचं आहे डावी बाजू लिहूया की साईनफोर्थ थिटा वजा क्वासफोर्थ थिटा मित्रांनो हेच आपण असं लिहू शकतो साइन वर्ग थेटा कंसपूर्णचा वर्ग वजा क्वास वर्ग थेटा कंसपूर्णचा वर्ग कारण इथं घातांकाचे नियम वापरले आपण एचा एम वाघात कंसपूर्ण एन वाघात बरोबर एच एम एन वाघात बेदोनी चार याप्रमाणे इथं आपण लिहिलं साईन वर्ग थेटा कंसपूर्ण वर्ग क्वासवर्ग थेटा कंसपूर्ण वर्ग म्हणजे आता साईन वर्ग थेटाबरोबर ए मानला आणि क्वासवर्ग थेटाबरोबर बी मानलं तर तुम्हाला इथं मिळतं ए वर्ग वजा बी वर्ग असा मिळतो तो, तो नियम आपण या ठिकाणी वापरूया ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए अधिक बी ए वजा बी त्यानुसार इथं पहिल्या कंसात तुम्हाला मिळेल साईन वर्ग थिटा वजा कॉसवर्ग थिटा थी आणि दुसऱ्या कंसात मिळेल साईन वर्ग थिटा अधिक कॉसवर्ग थिटा पण तो आपल्याला माहीत आहे साईन वर्ग थिटा अधिक क्वासवर्ग थिटाबरोबर एक आहे म्हणून पहिलं कंस आहे तसं लिहिलं साईन वर्ग थिटा वजा कॉसवर्ग थिटा गुणले एक आता साईन वर्ग थिटा म्हणजे किती आहे एक वजा क्वासवर्ग थिटा आहे ती साईन वर्ग थिटाची किंमत आपण ठेवली इथं काय मिळेल एक वजा क्वासवर्ग थिटा वजा कॉसवर्ग थिटा वजा क्वासवर्ग थिटा वजा कॉसवर्ग थिटा ते मिळालं दोन मिळते म्हणून डावी बाजूत मिळाली एक वजा दोन क्वासवर्ग थेटा पहिलं उजवी बाजू काय आहे एक वजा दोन क्वासवर्ग थेटा ते तर दिलेलं आहे एक आणि दोनवरून आपल्याला काय लिहिता येईल डावी व उजवी बाजू आहे म्हणजेच तुम्हाला काय लिहिता येईल की साईनचा चौथा घात थेटा वजा क्वासचा चौथा घात थेटा बरोबरच एक वजा दोन क्वासवर्ग थेटा ओके okay? आतापर्यंतची सर्व उदाहरणं तुमच्या लक्षात आली असेल आता आपण पुढे जाऊया उदाहरण क्रमांक आठ आठकडे सिद्ध करा सेक थेटा अधिक टॅन थेटा बरोबर कॉस्ट थेटा छेद एक वाजा सायन थिएटा मित्रांनो तर डावी बाजू दिली शेक थेटा अधिक टॅन थेटा ते आपण लिहूया परंतु तसंच आपल्याला माहिती आहे की सेक थेटा म्हणजे एक छेद कॉस्थिटा आहे आणि टॅन थिएटा म्हणजे सायन थिएटा भागले कॉस्थिट आहे दोन्ही किमती आपण ठेवले तर आपल्याला काय मिळतं एक छेद कॉस थिएटा अधिक सायन थिएटा भाजीले कॉस्थिएटा बरोबरच दोन्ही पदांचा छेद समान आहे कॉस्थिटा तो सामायिक लसावी आला म्हणून अंशस्थानी आला एक अधिक साइन थिएटा भागिले म्हणजे कॉस्ट थिएटा अंश आणि छेदाला आपण गुणूया कॉस थिएटाने म्हणजे समीकरणाच्या किमतीत काही फरक पडणार नाही आहे जे डावी बाजू आहे त्याची किमतीत फरक पडत नाही म्हणून मिळालं आपल्याला कॉस्थिटा कंसात एक अधिक साईन थिटा भागिले कॉस्थिटा गुणले कॉस्थिटर काय झालं बघा आता कॉस थिटा कंसात एक अधिक साईन थेटा भागिले कॉसवर्ग थिएटा कॉस थेटा कॉस थेट कॉस वर्ग थिएटर परंतु कॉस्ट थेटा कंसात एक अधिक साईन थिएटा कॉसवर्ग थिएटा म्हणजे एक वाजा साईन वर्ग थिएटा आहे ती किंमत आपण लिहिली या ठिकाणी कॉस्ट थेटा कंसात एक अधिक साईन थेटा भागिले एक वजा साईन वर्ग थिएटर आता एक वजा साईन वर्ग थिएटा म्हणजेच काय आहे ए वर्ग वजा बीवर सर इथं पहिलं तरी नाही आहे एकचा वर्ग एकच मिळतो तुम्हाला म्हणून इथं एक अधिक साइन थिटा आणि एक वजा साइन थिटा असे दोन कंस एक वजा साईन वर्ग थिटाचे पडतात आपण लिहिलं ते कॉस थिटा कंसात एक अधिक साइन थिएटा बाहिले एक वजा साइन थिटा एका कंसात दुसऱ्या कंसात एक अधिक साईन थेटा इथं तुम्हाला लक्षात येतं की अंशस्थानी एक अधिक साइन थिएटा हा कंस आहे छेदस्थानी पण आहे मग दोन्ही कॅन्सल होऊन जातात मग तुम्हाला काय मिळतं डावी बाजू कॉस थिटा अंशस्थानी राहतं खाली एक वजा साईन थिटा कारण एक अधिक साईन थेटा अंश आणि छेदामधलं कॅन्सल होतं म्हणून डावी बाजू तुम्हाला काय मिळाली कॉस्थिटा बागिले एक वजा सायन याला समीकरण एक म्हणलं पण तो उजवी बाजू तर तेच आहे कॉस्थिटा भागीला एक वजा सायन समीकरण एक आणि दोनवरून तुम्हाला लिहिता येईल की डावी आणि उजवी बाजू समान आहेत म्हणजेच असं झालं की सेक थेटा अधिक टॅन थिएटा बरोबर कॉस्थिटा बागिले एक वजा थेटा हे सिद्ध केलं मित्रांनो आता आपण उदाहरणं नऊकडे जाऊया काय दिलं आहे जर टॅन थिएटा अधिक एक छेद टॅन थिएटाबरोबर दोन तर दाखवा की टॅन वर्ग थिएटा अधिक एक छेद टॅन वर्ग थिएटाबरोबर दोन मित्रांनो थोडंसं आपण उदाहरणाकडे व्यवस्थित बघितल्या गोष्टी लक्षात येतात काय दिल्या त्यांनी सुरुवातीला टॅन थेटा अधिक एक छेद टॅन थिएटाबरोबर दोन असं दिलेलं आहे आता टॅन वर्ग थिएटा आहे तर मी काय करतो दोन्ही बाजूंनी वर्ग करतो काय मिळेल टॅन थेटा अधिक एक छेद त्यान थेटा कंसपुरुणचा वर्ग बरोबर दोनाचा वर्ग बघा पहिलं ए अधिक बीचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग या सूत्रानुसार काय मिळेल ए म्हणजे आहे टॅन थेटा बी म्हणजे छेद टॅन थेटा चला सुरुवात करू ए वर्ग ए वर्ग म्हणजे टॅन वर्ग थेटा अधिक दोन ए बी दोन गुणिले टॅन थेटा गुणिले छेद टॅन थेटा अधिक एक छेद टॅन वर्ग थेटा बी वर्ग बरोबर उजवीकडं दोनाचा वर्ग चार झाला आता इथं काय झालं टॅन वर्ग थिएटर टॅन थेटा टॅन थिएटर दुसऱ्या पदावरील कॅन्सल होतो फक्त दोन राहतं अधिक एक छेद वर्ग थिएटा बरोबर चार आता उ डावीकडचा दोन आपण उजवीकडे घेऊया इकडं धन आहे तिकडे गेल्यावर ऋण होणार म्हणून टॅन वर्ग थिएटा अधिक एक छेद त्यान वर्ग थिएटाबरोबर चार वजा दोन म्हणजेच तुम्हाला काय मिळालं टॅन वर्ग थिएटा अधिक एकछेद त्यान वर्ग थिएटर बरोबर दोन असं किंमत मिळाली ठीक आहे आपण पुढे जाऊया तसंच उदाहरण क्रमांक दहा बघा सिद्ध करा त्याने छेद कंसात एक अधिक टॅन वर्ग ए कंसपूर्ण वर्ग आधी क्वाटे बाकीले एक अधिक क्वाटवर्ग ए कंस्पूर्णचा वर्ग बरोबर रोळ सायने क्वासे खूप इंटरेस्टिंग उदाहरणं असतात फक्त एकच आहे की आपल्याला कोणतं सूत्र कुठं किंवा कसं वापरलं पाहिजे त्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग उदाहरणांचा जर तुम्ही सराव केलात वेगवेगळी संदर्भ साहित्य वापरली तर निश्चितच तुम्हाला सोपं जाणार आहे मित्रांनो चला आपण सुरुवात करूया डावी बाजू काय दिली आहे टॅन हे छेद कंसात एक अधिक टॅनवर्गे कंसपूर्ण वर्ग अधिक क्वाटे छेद एक अधिक क्वाटवर्गे कंसपूर्णचा वर्ग आता आपण काय करूया हे माहीत आहे आपल्याला एक अधिक टॅन वर्ग थिएटा बरोबर सेकवर्ग थेटा मग आपण असतानाची जी किंमत आहे पहिल्या पदावलीची एक अधिक टॅन वर्ग ए त्याची किंमत ठेवूया म्हणून काय मिळालं टॅन ए सेक वर्ग ए, ए पूर्णचा वर्ग अधिक तसंच हे पण माहीत आहे दुसऱ्या पदावलीतील छेद जो आहे एक अधिक वर्ग थेटा बरोबर कोसेक वर्ग थेटा ते पण किमती ठेवूया आपण म्हणून काय झालं क्वाटे छेद कोसेक वर्गे कंसपूर्णचा वर्ग ह्या दोन्ही किंमती आपण ठेवलेल्या आहोत पुढे त्याने छेद आता घातांकाचं नेम एचा एम घात कंसपूर्ण एन भाचा एम एन वाघात सेक स्क्वेअर एक पुन्हा कंसपूर्ण ए म्हणजे बेतोणी चार आला पण त्याने छेद सेक चौथा घात ए आधी क्वाटे कोसेकचा चौथा घात ए म्हणून इथं काय लिहू शकतो आपण आता त्याने एने म्हणजेच साईने भागिले कॉसे आहे टॅनीची किंमत आहे साईने भागिले कॉसे भागिले सेकचा चौथा घात आहे तो आहे तसं सेक चौथा घात ए फक्त चिन्ह वापरलं आपण भागाकाराचा कारण ते स्टेप मोठे होते छेदस्थानी म्हणून पुढे घेतला अधिक क्वाटेच्याऐवजी क्वासे भागिले साहिने पुन्हा भागिले क्वासचा चौथा घात ए आता सायने भागिले ए भागिले हा भागाकाराचा चिन्ह आहे तसं राहिला कॉसफोर ते म्हणजे काय एक छेद सेकफोर ते म्हणजे एक छेद कॉसफोर ते प्लस अधिक क्वासे भागिले सायनी भागिले एक छेद साईनचा चौथा घात कारण कोसे के म्हणजे एक छेद सायनी आहे ती किमती ठेवली आता काय करूया आपण भागाकाराऐवजी गुणाकार घेतला तर छेद आणि अंश बदलतात म्हणून सायने भागिले आहे भागिले भागाकारचा आपण इथं स्टेपला गुणाकार घेतो आहे या स्टेपला गुणाकार केल्यामुळे एक भागिले क्वास फोर हेऐवजी हे काय येणार क्वासफोर ते भागिले एक भागिले एक नाही लिहिलं तरी चालेल अधिक क्वासे भागिले सायनी हे तर ते पण तेच आहे भागाकार चिन्हाचा गुणाकार घेतला आपण तर क्रिया बदलली में काय झालं मग साईन फोर्थ ते भागिले एक म्हणजेच नुसतं साईन ते फोर्थ इथं काय काय कॅन्सल होतं बघा कॉस ए आणि कॉस फोर्थ एमधला एक कॉस कॅन्सल होतं अधिक दुसऱ्या पदावलीमध्ये साईन ए आणि साईन फोर्थ ए तिथलं पण साईन साईन कॅन्सल होतो ते कॅन्सल झाल्यामुळे तुम्हाला काय मिळतं सायन ए कॉस क्यूब ए अधिक कॉस ए आणि साईन घन ए बघा आता साईने कॉस हे दोघांमध्ये कॉमन आहे तो सायने कॉसे बाजूला काढला कंस पहिल्या पदातलं सायने काढला क्वासे काढला कॉस क्यूब एमधून कॉस काढला तर दोन कॉस शिल्लक राहतात मग क्वास वर्ग ए अधिक दुसऱ्यामधला सायने ए काढला तर साईन वर्ग ए राहतं आपल्याला माहीत आहे की साईन अधिक आधी वर्ग हे बरोबर एक आहे मग ते एक ठेवलं मग डावी बाजू तुम्हाला काय मिळाली सायने ए आणि याला एक म्हटलं आणि आता तर दिलेली उजवी बाजू सायने क्वासे आहेस एक आणि दोनवरून काही येईल आपल्याला डावी आणि उजवी बाजू समान आहेत म्हणजेच टॅन ए बागिले एक अधिक टॅन वर्ग एचा कौसपूर्ण वर्ग अधिक क्वाटे बागिले एक अधिक क्वाट वर्ग एचा कौसपूर्ण वर्ग बरोबर साईन ए आणि क्वास थोडंसं विचार करत गेलात तर तुम्हाला मार्ग मिळत जातो थोडंसं सराव करा अशा उदाहरणांचा म्हणून जास्तीत जास्त उदाहरणं घेतलेली आहेत पुढचं आहे सिद्ध करा सेक फोर्थ ए कंसात एक वजा साईन फोर्थ ए वजा दोन टॅन वर्ग ए बरोबर एक चला आपण सुरुवात करूया डावी बाजू दिले सेक फोर्थ ए कंसात एक वजा साईन फोर्थ ए वजा दोन टॅन वर्ग ए मित्रांनो सेक फोर्थ ए कंस सोडूया आपण सेक फोर्थ ए वजा सेक फोर्थ ए साईन फोर्थ ए वजा दोन टॅन वर्ग ए आता सेक फोर्थ ए याचा आपण काय लिहू शकतो सेक वर्ग ए कंसपूर्ण वर्ग म्हणजे खातांचे नेम वापरले पुन्हा वजा आता हा सेक फोर्थ आहे म्हणजे एक छेद कॉस फोर्थ आहे आणि इथं साईन फोर्थ आहे वजा दोन टॅन वर्ग ए मित्रांनो सेक फोर्थ ए म्हणजे आपल्याला माहिती आहे सूत्र काय सेक वर्ग थेटाबरोबर वर एक अधिक टॅन वर्ग थेट म्हणून सेक्स स्क्वेअर ए म्हणजे वन प्लस टॅन स्क्वेअर ए असा आला कौसपूर्णचा वर्ग वजा इथं अंशस्थानी साईन फोर्थ आहे छेदस्थानी कॉस फोर्थ आहे क्वास्था साईन भागिले कॉस रेशो म्हणजे साईन भागिले कॉस गुणोत्तर म्हणजेच टॅन आहे म्हणून वजा टॅन फोर्थ ए वजा दोन टॅन वर्ग ए असा आलं इथं आता आपण याचा विस्तार करूया ए अधिक बीचा वर्ग ए म्हणजे एक आहे आणि बी म्हणजे टॅन वर्ग ए आहे म्हणून एकचा वर्ग एक आला अधिक दोन ए बी दोन टॅन दोन गुणिली एक गुणिली टॅन वर्ग ए म्हणजेच दोन टॅन वर्ग ए अधिक टॅन स्क्वेअर एचा वर्ग म्हणजे टॅन फोर्थ ए वजा टॅन फोर्थ ए वजा टू टेन स्क्वेअर ए असाल बघा पुढे आता इथं काय आलं दोन टॅनवर्ग याला अधिक चिन्ह आहे दुसरं पद आणि हे पाचव्या पदाला वजा चिन्ह आहे मायनस आहे तो निगेटिव्ह आहे अधिक दोन टॅनवर्ग आणि वजा दोन टॅन वर्गही कॅन्सल होतात आता तिसरं आहे टॅनफोर ते त्याला धनचिन्ह आहे चौथं आहे टॅनफोर ते त्याला ऋणचिन्ह आहे ते दोन्ही पण कॅन्सल होतात काय शिल्लक राहतं फक्त एक शिल्लक राहते दुसरं उदाहरणाकडे पाहिल्यानंतर वाटतं की किती अवघड असेल पण तर हार्डली चार स्टेपमध्ये तुम्हाला उत्तर मिळून जातं फक्त आपण व्यवस्थित सोडवत गेलं पाहिजे डावी बाजू एक मिळाली आणि उजवी बाजू तर एक दिलेलीच आहे म्हणून एक आणि दोनवरून आपल्याला लिहिता येईल डावी बाजू आणि उजवी बाजू सामान आहेत म्हणजेच तुम्ही तुम्हाला सांगता येईल सेक फोर्थ एक हावसात एक वजा साईन फोर्थ ए वजा दोन टॅनवर्ग ए बरोबर एक असं म्हणता येतं बघा आता बारावं उदाहरणं बघूया आपण सिद्ध करा टॅन थेटा छेद सेक थेटा वजा एक बरोबर टॅन थेटा अधिक सेक थेटा अधिक एक भागिले टॅन थेटा अधिक सेक थेटा वजा एक आता आपल्याला माहीत आहे पहा की एक अधिक टॅनवर्ग थिएटाबरोबर सेक वर्ग थेटा बर, सेख वर एक अधिक टॅनवर्ग थिएटाबरोबर सेक वर्ग थिएटर मग आपण असं लिहू शकतो का टॅनवर्ग थिएटाबरोबर सेक वर्ग थिएटा वजा एक बरोबर डावीकडचा एक पलीकडे गेलं की मायनस झालं आता उजवीकडची बाजू म्हणजे कशी आहे सेक वर्ग थेटा म्हणजे ए वर्ग एक म्हणजे बी भी वर्ग बीची किंमत एक मांडलं आणि एकाचा वर्ग एकच येतो म्हणजे ए वर्ग वजा वर्ग आपण उजवीकडं विचारात घेऊ शकतो म्हणून तिथं काय मिळालं टॅन वर्ग थेटा म्हणजे टॅन थेटा कोणले टॅन थेटा आणि सेकवर्ग थेटा म्हणजे सेक थेटा अधिक एक एका कंसामध्ये सेक थेटा वजा एक दुसऱ्या कंसामध्ये कारण ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि हे वजा बी आहे आता थोडंसं आपण पदावली डावी उजवी बाजू बदल करूयात काय मिळेल बघा मग आता तुम्हाला दुसऱ्या स्टेपला टॅनथेटा आणि इकडचा जो सेक थेटा वजा एक आहे तो डावीकडं आणूया छेदस्थानी होईल आणि इकडचा एक टॅन थेटा आपण उजवीकडे नेऊ तो पण छेदस्थानी जाईल त्यामुळं तुम्हाला एक पुढची पायरी मिळते टॅनथेटा बागिले सेकथेटा वजा एक बरोबरच सेकथेटा अधिक एक बागिले टॅन थेटा असं मिळतं आता समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरायचा समान गुणोत्तराचा सिद्धांत तुम्ही गेल्या वर्षी शिकलेला आहात ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर ई छेद एफ असेल तर तुम्ही प्रत्येक गुणोत्तराची किंमत कसं लिहू शकता ए अधिक सी अधिक ई पाहिले बी अधिक डी अधिक एफ याद। असं लिहू शकता किंवा त्याचे काही सहगुणक असतील एल एम एन तरी एल एम एन घेऊ शकता व ए चेद बीला आपण एल ए चेद एल बी म्हणू शकतो सी छेद डीला आपण एम सी चेद एम डी म्हणू शकतो असं सहगुण गुना घेऊन गुणोत्तर केला आणि अंशाची छेदांची बेरीज केली तरीही तुम्हाला तेच गुणोत्तर मिळते प्रत्येक गुणोत्तराची किंमतही समान मिळते याला आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत असं म्हटलं होतं त्याचा वापर या ठिकाणी करूया इथं दोन गुणोत्तर तुम्हाला समान मिळतात म्हणजेच टॅनथिटा बायगले सेक थिटा वजा एक बरोबर सेक थिटा अधिक एक बाय टॅन थिटा समान मिळतात म्हणून टॅनथिटाचेच एक थिटा वजा एक सेकथिटा अधिक एक बायगले टॅन थिटा हे दिलेलं गुणोत्तर हे दोन्ही समान आहे त्याचा अर्थ अंशांची बेरीज शेजांची बेरीज करू शकतो आपण म्हणून अंशांची बेरीज म्हणजे टॅन थिटा अधिक सेकथिटा अधिक एक भागिले साय सेक थिटा वजा एक अधिक टॅन थिटा म्हणजेच आपल्याला काय ये लिहिता येईल टॅन थिटा बागिले सेक थिटा वजा एक पहिलं गुणोत्तर बरोबरच सेक थिटा अधिक एक बाईल टॅन थिटा दुसरं गुणोत्तर म्हणजेच काय कॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक एक बागिले टॅन थिटा अधिक सेक थिटा वजा एक अशा प्रकारे आपण हे सिद्ध करू शकतो चला मित्रांनो आता एक शेवटचं उदाहरण बघूया आपण सिद्ध करा सेकवर्ग थेटा वजा क्वाटवर्ग नव्वद वजा थेटा बरोबर क्वासवर्ग नव्वद वजा थेटा अधिक क्वासवर्ग थेटा असं दिलेलं आहे चला काय डावी बाजू सेकवर्ग थेटा वजा क्वाटवर्ग नव्वद वजा थेटा आहे बघा सेकवर्ग थेटा वजा टॅनवर्ग थेटा कारण क्वाटवर्ग नव क्वाट थेटा म्हणजे क्वाट नव्वद वजा थेटा म्हणजेच टॅन थेटा मग क्वाटवर्ग नव्वद वजा थेटा म्हणजे टॅन वर्ग थेटा दोन्ही बाजूनी वर्ग केलं तर वर्गी पदं मिळतील तुम्हाला म्हणून क्वाटवर्ग नव्वद वजा थेटाची आपण आपण काय लिहू शकतो टॅन वर्ग थेटा लिहू शकतो मग आता येत आहे सेकवर्ग थेटा म्हणजे काय एक छेद कॉस वर्ग थेटा आहे कारण सेक थेटा म्हणजे एक छेद कॉस थेटा म्हणून वर्ग थेटाबरोबर एक छेद कॉस वर्ग थेटा टॅन थेटा म्हणजे साईन थेटा भागिली कॉस म्हणजे टॅन वर्ग थिएटा म्हणजे काय म्हणाऱ्या साईन वर्ग थिटा भागिली वर्ग थेटा त्या किमतीत ठेवले बघा आता वर्ग थेटा का वर्ग थेटा दोघांचा छेद समान आहे म्हणून सामायिक लसावी आली वर्ग थेटा आणि अंशांचं जे काय असेल बेरीज वजापैकी करूया आपण म्हणून पुढची पायरी मिळाली एक वजा साईन वर्ग थिएटा भागिले वर्ग थेटा बघा एक वजा साईन वर्ग थिएटा म्हणजेच काय वर्ग थेटा आहे म्हणून वर्ग थिएटा भागिले वर्ग थेटा झालं म्हणजे डावी बाजू तुम्हाला एक मिळाली आणि उजवी बाजू तर क्वास क्वासवर्ग नव्वद वजा थेटा अधिक कॉसवर्ग थेटा क्वासवर्ग नव्वद वजात थेटा म्हणजे काय आहे साईन वर्ग थेटा आहे क्वासवर्ग नव्वद वजा थेटा म्हणजे साईन वर्ग थेटा आहे ते किंमत ठेवलं म्हणून उजवीकडची दुसरी पायरी आली साईन वर्ग थेटा आधी क्वास वर्ग थेटा परंतु आपल्याला माहीत आहे साईन वर्ग थेटा अधिक थेटा म्हणजे एक आहे म्हणून उजवी बाजू पण एक आली डावी बाजू एक आली उजवी बाजू एक आली म्हणून समीकरण किंवा विधानिक आणि दोनवरून काय लक्षात आलं डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहेत म्हणजेच काय मिळालं तुम्हाला सैक वर्ग थेटा वजा क्वाटवर्ग नव्वद बजा थेटा बरोबरच कॉस वर्ग नव्वद बजा थेटा अधिक कॉसवर्ग थेटा मित्रांनो बरीच उदाहरणं आपण चर्चा केलेली आहेत म्हणजे तुमचा सराव संच सहा पॉईंट एकमधील सर्वच्या सर्व उदाहरणं सोडवलेली आहेत एक दोन जादाच उदाहरणं घेतलेली आहेत तर त्याचा सराव तुम्ही व्यवस्थित करा तर आज आपण काय शिकलो पहा मित्रांनो खालील पाठ्यघटकावर आधारित काही उदाहरणांची आपण चर्चा केली कोणती पाठ्यघटकं आहेत ते त्रिकोणमिती गुणोत्तरामधील सहसंबंध कोसेक्स एक्क कॉट साईन कॉस टॅन त्यानंतर शून्य तीस पंचेचाळीस साठ नव्वद या सारणीमधील त्रिकोणमिती गुणोत्तर देखील वापरली हां त्रिकोणमितीने नित्य समानतेचा वापर केला व्यवस्थित रिवाईज करा आठवा तुमच्यासाठी ही काही उदाहरणं आहेत प्रयत्न करून बघा पहिलं सिद्ध करा काय कोसेक थेटा वजा कॉर्थिटा कौस्पूर्णचा वर्ग बरोबर एक वजा कॉस थिटा मागिले एक अधिक कॉस थेटा दुसरा आहे कॉसे भागिले एक अधिक साईने अधिक एक अधिक सायने भागिले कॉसे बरोबर टू सेके तिसरा आहे टॅन थिटा भागिले एक वजा कॉर थिटा अधिक कॉर थिटा भागिले एक वजा टॅन थिटा बरोबर एक अधिक सेक थिटा कोसेक थिटा चौथा आहे एक अधिक सेके भागिले सेके बरोबर साईनवर छेद एक वजा कॉसे पाचवा आहे कॉसे वजा साईने अधिक एक बागिले कॉसे अधिक साईने वजा एक बरोबर कोसेक ए अधिक क्वाटे खूप सोपी उदाहरणात प्रयत्न करा निश्चितच सुटतील तर मित्रांनो तुमच्या याच्यासाठी हे एक वाक्य खूप सुंदर वाक्य फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते मित्रांनो फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास असतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा तयारी व्यवस्थ करा व्यवस्थित करा यश तुमचंच आहे मित्रांनो या शुभेच्छासह मी या ठिकाणी आपण सर्वांचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद